पुणे नाशिक हायवेचं खूप ठिकाणी काम आर्थोड स्थितीत असताना देखील कालपासून चाळकवाडी येथील असलेला पूल नका पुन्हा सुरू झालेला आहे. आता आपली भूमिका काय असणार आहे? बघा, महाराष्ट्र राज्य असेल किंवा देशभरामध्ये आपण जर विचार केला तर नॅशनल हायवेचा टोल नाका 3 वर्ष बंद ठेवण्याचं काम माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी केलं आणि म्हणून 3 वर्ष लोकांना न्याय मिळायच्या प्रतीक्षेमध्ये आपण ते काम थांबवलं. परंतु आता कलेक्टरचा जो निरोप आला आहे त्याच्यामध्ये जे मार्गदर्शन केंद्राकडून आलं आहे ही वास्तविकता आहे की जो खेडचा त्या ठिकाणी बाह्यवळण होतं ते आता चालू झालेलं आहे. खेडचं बाह्यवळण. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं जे आहे की ते आपण पाहत असाल की नारायणगावचं बाह्यवळण चालू झालेलं आहे आणि आळे फाट्याचं बाह्यवळणाचं काम चालू आहे, मंचरचं बाह्यवळणाचं काम चालू आहे. त्या अनुषंगाने चाळेवाडीच्या माझ्या कार्यालयाच्या समोर त्या नदीच्या अलीकडच्या पात्रामध्ये सुद्धा तिथं जे ब्रिज अडकलेले होते त्यांची कामं चालू झालेली आहेत. त्यामुळे शासनाची गाईडलाईन आता अशी आहे की शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते सुद्धा देण्यामध्ये आपण जे जे शेतकरी ज्या जे पंचनामे झाले ज्या ज्या लोकांचे पंचनामे क्लिअर झाले त्यांनी ते पैसे घेऊन गेले. आता राहिलेत कोण की ज्या दोन भावांचे वाद आहेत किंवा कुटुंबाचं वाटप झालं नाही आणि ते पैशासाठी त्या ठिकाणी एकमेकांना संमती द्यायला मागत नाही असेच काही तक्रारीचे काही लोक राहिलेली आहेत. त्याच्या अनुषंगाने ते सगळे पैसे आज कलेक्टर लेवलला जमा आहेत. राहिला विषय आमचा की जर समजा एवढ्या मोठ्या रस्त्याचं आता काम पूर्णत्वाला गेलेलं आहे, जोपर्यंत पूर्ण झाला नव्हता तोपर्यंत आपण निश्चितपणे 3 वर्षे बंद ठेवण्याचं काम केलं. टोल नाका येतोय तिथे, पण टोल नाका चालू होत असताना स्थानिक लोकांना रोजगार मिळायला पाहिजे ही पहिली भूमिका आमची आहे. दुसरी म्हणजे स्थानिक लोक टोलमुक्त व्हायला पाहिजे, स्थानिक लोक या जुन्नर तालुक्यात टोल देणार नाही हा त्या ठिकाणचा अतिशय आग्रहाचा मुद्दा आहे. आणि ज्या काही लोकांचे समजा थोड्याफार लोकांच्या तक्रारी ज्या असतील निवारण करायच्या तिथे त्या अनुषंगाने ह्या सगळ्या पुढच्या कालखंडामध्ये कलेक्टर लेवलने महसूलने नॅशनल हायवेने त्या जबाबदारीची पावलं असून ते थोडेसे जो काही समजा 5-10% ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात ह्या अपेक्षा आहेत. टोलच्या बाबतीमध्ये निश्चितपणे स्थानिक लोकांना अतिशय निःशुल्कपणे त्या ठिकाणी काम करायची संधी केंद्र सरकारने आणि नॅशनल हायवेने दिली पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे. आता टोल नाका कधी ना कधी चालू होणारच होता. आता एवढं आहे की ज्या वेळेला माझा कार्यकाल होता टोल नाक्याच्या बाबतीत आपण आग्रह राहिलो टोल नाका बंद केला. आता प्रोटोकॉलप्रमाणे आमदार आणि खासदार बदललेले आहेत. वरतून कलेक्टरची भूमिकेला ते त्या ठिकाणी बैठकीला जातात, त्यांच्याशी चर्चा करतात. पण आमच्या समोर जे आलं आहे त्या आमच्या समोर आलेल्या सगळ्या कार्योत्तर असलेल्या सगळ्या कामकाजामध्ये निश्चितपणे आता अतिशय स्पीडने काम आता आळे फाट्याच्या बाह्यवळणाचं पण चालू आहे, मंत्रचं चालू आहे आणि स्थानिक लोकांचा त्या ठिकाणी विचार होत आहे. त्यामुळे निश्चितपणे टोल नाका जो चालू झालेला आहे त्या टोल नाक्याच्या अनुषंगाने फक्त आमचं पुन्हा एकदा केंद्र शासनाला एवढंच आग्रहाचं सांगणं राहणार आहे की आमच्या जमिनीला मिळालेला जो मोबदला आहे तो अतिशय अल्पदराचा आहे. आम्ही कोर्टामध्ये आहोत, आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या गुंठ्याच्या जमिनी आहेत, तिथे 10-15 लाख रुपये गुंठा चालू आहे. आम्हाला अक्षरशः 50,000 रुपये गुंठ्याने पैसे दिलेत, काही 40,000 दिले, माझ्यासारख्याला 38,000 रुपये गुंठ्याने पैसे दिलेत. म्हणजे हे अशी जी काही भूमिका आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आता कोर्टामध्ये आहोत. निश्चितपणे त्या ठिकाणी टोल नाक्याच्या बाबतीमध्ये आमच्या सर्वसामान्य जनतेचा आणि सर्वसामान्य व्यवस्थेला जुन्नरवासियांना त्रास होऊ नये एवढी अपेक्षा आहे.